नमस्कार शेतकरी बांधवांना ॲग्रौनियर या चॅनलवरती आपले स्वागत आहे शेतकरी बांधवांनो सध्या अतिवृष्टीमुळे ब बऱ्याच ठिकाणी पिकांचे नुकसान झालेले आहे तर ज्या शेतकरी बांधवांनी विमा भरलेला आहे आणि पीक नुकसानीची सूचना विमा कंपनीला दाखल केलेली नाही त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा कारण या व्हिडिओमध्ये आपण ज्या ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे त्यांचा कंपनीकडे क्लेम कसा दाखल करायचा याबद्दल सम सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर यामध्ये आपण दोन पद्धती पाहणार आहोत एक म्हणजे क्रॉप इन्शुरन्स मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून क्लेम कसा दाखल करायचा आणि दुसरी आहे टोल फ्री क्रमांकवरून आपण तक्रार कशी नोंदवायची याबद्दल माहिती पाहणार आहोत तर सुरुवातीला पाहूयात टोल फ्री क्रमांक तर शेतकरी बांधवांना विमा भरल्याच्यानंतर जी आपल्याकडे विमा पावती असते त्या विमा पावतीच्या खालच्या बाजूस एक टोल फ्री क्रमांक दिलेला असतो त्या टोल फ्री क्रमांकावरती तुम्ही कंपनीला तुमच्या नुकसानीची पूर्वसूचना देऊ शकता ओके तर इथे मी काही कंपनींचे टोल फ्री क्रमांक दा दर्शवलेले आहेत तरीही तुम्ही एकदा चेक करून तुमच्या जी विमा पावती आहे त्यावरती जो नंबर असेल त्यावरती टोल त्या फ्री क्रमांकावरती कॉल करून तुम्ही पीक नुकसानीची पूर्वसूचना देऊ शकता यानंतर जी दुसरी पद्धत आहे ती म्हणजे क्रॉप इन्शुरन्स मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातूनही आपण पीक नुकसानीची पूर्वसूचना कंपनीला देऊ शकतो ती कशी द्यावायची तर यासाठी तुम्हाला तुमच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये एक ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचा आहे तो म्हणजे क्रॉप इन्शुरन्स मोबाईल ॲप ओके Google Play Store तर गुगल प्लेस्टोअरमध्ये जाऊन तुम्ही क्रॉप इन्शुरन्स असे सर्च करून तुम्ही ॲप इन्स्टॉल करू शकता किंवा मग लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हा ॲप इन्स्टॉल केल्याच्यानंतर तुम्हाला ओपन करावायचा आहे त्यामध्ये तुम्ही चेंज लँग्वेज या बटनावरती क्लिक करून तुम्ही भाषा बदलवू शकता ओके यामध्ये मराठी भाषा निवडतो यानंतर तुम्हाला नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा या बटनावरती क्लिक करायचे आहे आणि पुढे पीक नुकसान या टॅबवरती क्लिक करून पुढे जावायचे आहे तर पीक, पीक तर पीक नुकसानी या टॅबवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल त्यामध्ये आपल्याला पीक नुकसानीची पूर्वसूचना द्यावायची आहे तर पीक नुकसानीची पूर्वसूचना या टॅबवरती क्लिक करावायची आहे आणि नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक तेथे सादर करायचा आहे यानंतर पुढील स्क्रीनवरती तुम्हाला हंगाम वर्ष योजना आणि राज्य ही माहिती भरावायची आहे त्यानंतर तुम्हाला नोंदणीचा स्रोत जसे की सी एस सी बँक हे निवडावायचे आहे आणि नंतर तुम्हाला तुमचा पॉलिसी क्रमांक टाकून पुढे जावायचे आहे त्यानंतर तुम्हाला पुढील स्क्रीनवरती ज्या पिकांसाठी तुम्ही विमा भरलेला आहे ते पिके तुम्हाला दर्शवली जातील त्यामध्ये ज्या पिकांसाठी पिकाच्या नुकसानीची पूर्वसूचना द्यावायची आहे ते पीक आपल्याला सिलेक्ट करावायचे आहे आणि आणि नंतर तुम्हाला पुढील स्क्रीनवरती घटनेचा प्रकार म्हणजे टाईप ऑफ इन्सिडन्समध्ये तुम्हाला जसे की जर अतिवृष्टी असेल तर हेवी रेनफॉल किंवा मग गारपीट असेल तर हेलस्टॉम हे ऑप्शन्स निवडायचे आहेत आणि नंतर तुम्हाला ज्या ठिकाणचे नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणचा एक तुम्हाला फोटो घ्यावायचा आहे म्हणजे ॲपमध्येच तुम्हाला फोटो घ्यावायचा आहे आणि शेवटी तुम्हाला सादर या बटनावरती क्लिक करायचे आहे सादर या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर प्रकारे एक मेसेज येईल क्रॉप लॉ क्रॉप लॉस रिपोर्टेड सक्सेसफुली हा तुम्हाला मेसेज जपून ठेवायचा आहे तर यानंतर शेतकरी तुम्ही तक्रार नंतर काही दिवसांनी या तक्रारीवरती काही कार्यवाही झालेली आहे की नाही म्हणजेच या तक्रारी तक्रारवरती का म्हणजे किंवा जी तक्रार केलेली आहे त्याची सद्यस्थिती आपण जाणून घेऊ घेऊ शकता ते कसं तर ॲपमध्येच तुम्हाला पीक नुकसानामध्ये पीक नुकसानीची सद्यस्थिती या बटनावरती क्लिक करून तुम्हाला टॉकेट आय डी टाकून तुम्ही अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता तर शेतकरी बांधवांनो सध्या जर तुम्ही पीक नुकसानीची पूर्वसूचना मोबाईल ॲपच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला असेल तर तुम्हाला अशा प्रकारे मेसेज येत आहे की नोंदवलेला अर्ज पॉलिसी क्रमांक अनुपलब्ध म्हणजेच सध्या पीक विमा भरणे चालू आहे आणि ज्यांनी पीक विमा भरलेला आहे त्यांचा आणखी पॉलिसी नंबर जनरेट झालेला नाही त्यामुळे हे हा प्रॉब्लेम येत आहे तर त्यासाठी तुम्ही टोल फ्री क्रमांक या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही तुमची पीक नुकसानीची पूर्वसूचना कंपनीला देऊ शकता तर अशा प्रकारे आपण पीक नुकसानीची पूर्वसूचना कशी द्यायची याबद्दल माहिती पाहिली हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद